नाशिकच्या इगतपुरीजवळ मुंडेजवळच्या जिंदल कंपनीत भीषण आग, आगीत दोघांचा मृत्यू, 19 जण जखमी. नाशिकमध्ये सकाळी 11 वाजता लागलेली आग अजूनही धुमस्थित, कंपनीतून स्फोटांचे आवाज, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून इगतपुरीमधील आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांची विचारपूस, तसंच मुख्यमंत्र्यांकडून घटनास्थळाचीही पाहणी. जिंदल कंपनीतल्या दुर्घटनेतल्या जखमींची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडून विचारपूस. सोलापूर जिल्ह्याच्या बार्शीजवळच्या पांगरी गावाजवळ फटाका फॅक्टरीत भीषण आग, फॅक्टरीत फटाके बनवण्याचं काम सुरू असतानाची घटना, 3 जण मृत्युमुखी. माझ्याविरुद्ध कट करणाऱ्या नेत्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली, कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचं मोठं वक्तव्य, महोत्सवाला संजय शिरसाट का आले नाहीत हे त्यांनाच माहिती, सत्तारांकडून प्रतिपादन. राजकीय वादाच्या गर्तेत सापडलेल्या सिल्लोडमधील कृषी प्रदर्शनाला सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन, सत्तारांनी कृषी संचालकांना निधी जमवण्यास सांगितल्याचा विरोधकांचा आरोप. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या विधानाविरोधात भाजप आंदोलनाच्या तयारीत, अजित पवारांनी माफी मागावी अन्यथा उद्यापासून आंदोलन करणार. भाजप आमदार नितेश राणेंकडून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी, पवारांना आणि राष्ट्रवादीला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समजणं केव्हा जमणार नाही, नितेश राणेंची टीका. भाजपच्या मिशन 144 चंद्रपुरातून होणार सुरुवात, उद्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा चंद्रपुरात. शौर्यदिनानिमित्त कोरेगाव भीमामध्ये मोठ्या संख्येनं अनुयायी दाखल, राजकीय नेत्यांचंही अभिवादन. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचं विजयस्तंभाला अभिवादन, आंबेडकर अनुयायींची मोठी गर्दी. हिंगोलीतल्या औंढा नागनाथ मंदिरात दर्शनासाठी गर्दी, नववर्षानिमित्त मंदिराचा परिसर भाविकांनी गजबजला. भिवंडी तालुक्यातल्या श्री वज्रेश्वरी देवी मंदिरात देखील भाविकांची गर्दी, नववर्षाच्या पार्श्वभूमीवर भाविक देवीच्या दर्शनाला. मुंबईतल्या राणीच्या बागेत वर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवार असल्यानं पर्यटकांची मोठी गर्दी, एकाच दिवसात 32,820 लोकांची भेट. ठाणे वनविभागाकडून नवर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी कारवाई, दुर्मिळ जातीच्या घुरपडीच्या कातडीपासून वाद्य बनवून विकणाऱ्या आरोपीला मालाडमधून अटक. भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त वाशिममध्ये मोटरसायकल रॅलीचं आयोजन, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करत रॅलीचा समारोप. परदेशातून पुणे विमानतळावर दाखल झालेल्या 2 प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग, 24 ते 31 डिसेंबर या कालावधीत आलेल्या प्रवाशांना संसर्ग झाल्याचं समोर. रत्नागिरीच्या घोणसरे चिवले फाटा वाघा इथे वाघाच्या कातडीची अवैध तस्करी करणाऱ्या 3 जणांना अटक, आरोपींमध्ये 1 जण स्थानिक. कल्याणच्या इलेक्ट्रॉनिक दुकानात काउंटरवरून पैसे चोरल्याची घटना CCTV टिपली, 22 वर्षीय चोरट्याला CCTV आधारे अटक. सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी विरोधी केलेल्या लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेसाठी 218 कोटींची निविदा प्रसिद्ध, उजनी धरणातून इंदापूर आणि आसपासच्या गावासाठी लाकडी निंबोडी योजनेतून दिलं जाणार पाणी. पालघर जिल्ह्यात उद्या 211 पोलीस शिपाई आणि 5 वाहनचालक पदासाठी भरतीची प्रक्रिया, राज्यभरातून 12,500 उमेदवारी अर्ज दाखल. हरियाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंग यांच्यावर महिलेची छेडछाड केल्याचा आरोप, या संदर्भात चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भारतात 3 ठिकाणी भूकंपाचे धक्के. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.